बस आता नहीं ओळख करून देतो ऐका मी तुम्हाला तुमच्या समोर त्याची ओळख करून देतो वैष्णवी तुझा हँड तुमच्या समोर जो आता स्पॉटलाइट केलेला आहे स्क्रीनवर जो आहे तो यशराज देवीदास ढोले सातारा जिल्ह्यातला साताऱ्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे आणि त्याची निवड आता यावर्षी सातारा सैनिक स्कूलला झालेली आहे. तो तिथे त्याचं ॲडमिशन तिथे झालेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट दुग्ध शर्करा योग म्हणजे काय तर त्याची नवोदयलासुद्धा निवड झालेली आहे. सातारा सैनिक स्कूलला जाणं हे आमचं टार्गेट होतं आणि मतलब अपने में क्या दम है ये दिखाने के लिए आम्हाला नवोदय क्रॅक करायची होती. तर सातारा सैनिक स्कूल यस आणि नवोदय हॅलो असं दोन्हीही ज्याने मिळवलं तो म्हणजे आपला तुमच्या समोर दिसणारा यशराज देवीदास ढोले. आता त्याची मुलाखत आपण घेणार आहोत एक प्रकारे तुमच्या मनातले प्रश्नही आपण त्याला विचारणार आहोत बरोबर आहे. मी तुमच्या प्रश्नाची सुरुवात माझ्यापासून करतो. आता मला नाव माहिती आहे मी त्याचं नाव सांगितलं आहे परंतु त्याच्या तोंडून तुम्हाला ते ऐकायचं आहे की तो बोल त्याला बोलता येतं की नाही काय ते सगळं आता तो बोलेल. यश बेटा तुझं नाव सांग पूर्ण एकदा पूर्ण नाव सांग पूर्ण पत्ता सांग. सुप्रभात सगळ्यांना माझं नाव यशराज देवीदास ढोले. मी इयत्ता 6वीत शिकतो सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये शिकतो. मी कळंबी येथे राहतो. तालुका बेटा खटाव. खटाव तालुका. जिल्हा सातारा. सातारा खटाव तालुक्यातल्या कळंबी औंध गावचा हा आपला अतिशय गुणी सुस्वभावी आणि शांत मुलगा तो आता सातारा सैनिक स्कूल या ठिकाणी शिकतो आहे इयत्ता 6वीमध्ये. यशराज मला सांग जेव्हा तू आपल्या ऑनलाईन क्लासला जॉईन झाला होता तेव्हा कितवीला होता? तेव्हा 4वीला होता सर. म्हणजे स्टार्ट केली तू 4वीपासून बरोबर ना? बर तर 5वीमध्ये जेव्हा तू 4वीमध्ये स्टार्ट केली क्लासला त्याच्यानंतर तू 5वीला गेला 4वीमध्ये भरपूर काही शिकलो आपण म्हणजे खूप गोष्टी शिकलो त्याचा तुला कसा फायदा झाला? येस 4वीमध्ये बेस तयार झाला आणि त्याचा फायदा पुढे 5वीमध्ये खूप झाला. बर आता ज्या मुलांना प्रश्न विचारायचे त्याने हँड रेज करायचा. तुम्हाला संधी देणार आहे मी प्रश्न विचारायला. अदिती गटकळ पहिला नंबर लागलाय. अदिती माईक सुरू कर आणि बोल बेटा. तू आता शाळा शिकायला कुठे आहे? सैनिक स्कूल सातारा. सातारा सैनिक स्कूलला तो आता शिकत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कुणाला विचारायचा आहे? पुढचा प्रश्न श्रुतिका सेजाळ. बोल श्रुतिका. तू किती तासा अभ्यास करायचा? महत्वाचा प्रश्न बेटा. तू अभ्यास कसा करायचा आणि किती वेळ करायचा? दिवसभरामध्ये तुझं शेड्युल्ड कसं होतं? सविस्तर सांग जरा आता याचं उत्तर. काय ना सर, मी तुमचे इंग्लिश क्लास मिस नाही केला तर आणि मी माझ्या आता 200 पेक्षा जास्त सुरू झाले असतील नवोदयचे पेपर्स. नवोदयचे बोल बोल बोल. आणि सैनिक स्कूलचे पण 20 ते 25 प्रश्नपत्रिका सोडून झालेत.
म्हणजे त्याचा हा नवोदयच्या यशस्वीतेचा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 200 प्रश्नपत्रिका त्याने सोडवल्या होत्या. त्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, आमच्याकडेही रेकॉर्ड आहे. आणि 200 प्रश्नपत्रिका तर सोडवल्या सोडवल्या, परंतु सैनिक स्कूलच्या देखील त्याने 25 ते 30 प्रश्नपत्रिका सोडवल्या. आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे त्याचं नवोदयला पण ॲडमिशन आणि सैनिक स्कूलला पण ॲडमिशन. हां बोल. तर मग तू साधारण दिवसभरात सकाळी तुझं टायमिंग कसं व्हायचं? सकाळी तर पहिला शेड्यूल आपला होता, सकाळी तुमचं डोळे चोळत उठणे आणि आपला क्लास सुरू होणे, हे सगळं सोबत असायचं, तिथून सुरुवात व्हायची. बरं, त्याच्यानंतर पुढे कसं होतं मग? पुढे सगळं फ्रेश होऊन आम्ही जायचो पुसावेला अभ्यास करायला. मग संध्याकाळी 5 वाजता यायचो, 5 प्रश्नपत्रिका सोडून. म्हणजे दिवसभरात तू 5 प्रश्नपत्रिका, म्हणजे शेवटच्या टप्प्यात झालं. सुरुवात तुझी एका प्रश्नपत्रिकेपासून झालेली आहे. पहिली आपण एक प्रश्नपत्रिका, सर दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली. मग तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही दोन दोन प्रश्नपत्रिका दिवसभरात सोडवायच्या. त्याच्यानंतर आपला लिमिट वाढला की आता 3 प्रश्नपत्रिका, म्हणजे 6 तास बसायचं तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला. त्याच्यानंतर मग तुमच्यावर मी सोडलं होतं की आता तुम्ही 3 सोडवा, त्याच्यापेक्षा जास्त कितीही सोडवू शकता. तर तू काय केलं की नंतर 5 5 प्रश्नपत्रिका सोडवल्या. बरं, हा चला. अजून सर अजून काही मुलांना प्रश्न विचारायचे, आपण त्यांना घेऊ. आयुष बोल बेटा, जंगम. सर दादा, तू परीक्षेला जायच्या आधी तुझं काय काय पाठवत? म्हणजे आधीला तेवढं पाठवत सगळं. जे 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 त्याला आपण दिलं, म्हणजे असं नाही की त्याला सांगितलं की मूळ संख्या पाठ कर, मग त्यानं 2 दिवस पाठ केला आणि दिल्या सोडून. नाही, त्याने पाठ केल्याच्या नंतर त्याचा भरपूर सराव केला. मूळ संख्या असेल, वर्ग संख्या असतील, पाढे असतील. यशराज बेटा, पाढे किती पाठ होते तुझे? सर 30 पर्यंत कंपल्सरी, जेवढे सांगितले तेवढे पाठ होते. वर्ग संख्या पाठ होते बाळा तुझ्या? हाँ सर किती पर्यंत? बरं, 30 पर्यंत सर 30 पर्यंत वर्ग संख्या पाठ होते. म्हणजे पुढे त्या विसरतात, विसरल्या तरी नो प्रॉब्लेम, नंतर आपल्याला ते समजून येतं. परंतु या परीक्षेसाठी ते आवश्यक आहे. मूळ संख्या पाठ होते बाळा तुझ्या? हाँ सर बिलकुल, मूळ संख्या तुम्हाला सगळ्यांना, बघा तुम्हालाही मी हे सांगितलेलं आहे की बाळांनो काय करा, मूळ संख्या पाठ असणं आवश्यक आहे, वर्ग संख्या पाठ असणं आवश्यक आहे, घन संख्या पाठ असणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर तुमचे पाढे 30 पर्यंत पाठ असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला सूत्र देतो, ते सगळे सूत्रे फॉर्मुलाज सगळे पाठ असणं आवश्यक आहे. हे सगळं असताना तुम्हाला, म्हणजे जे रेगुलर शिकवतोय त्याची तो प्रॅक्टिस कशी करायची, आपण त्याला विचारू. यशराज, आम्ही ज्यावेळेस मी तुला शिकवायचो की मी तुम्हाला काय सांगायचो रेगुलर की प्रॅक्टिस कशी करायची, तर साधारण तू झालेल्या भागाची प्रॅक्टिस कशी करायचा ते सांग एकदा सगळ्यांना. अगदी सध्या सोडून बरं रिवाइज करून सध्या सोडून. बरं, तू आपलं जे नवनीतचं पुस्तक आहे ज्याच्यातून मी शिकवायचो हाँ नवोदयसाठी, सर ते पुस्तक किती वेळेस सोडवलं साधारणपणे? 2 वेळा सर 2 वेळा तू सोडवून कंप्लीट केलं. 2 वेळा, दुसऱ्या वेळेनंतर मग तिसऱ्या वेळेला जशी जशी गरज पडेल तसे तसे तू स्वाध्याय सोडवायचास. बरोबर आहे. बरं, सर चल आपण आता पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा कुणाचा हँड रेज आहे? ज्याचं बोलून झालं त्याने हँड्स डाऊन करा. सोहम भवार, सोहम भवार तू क्वेश्चन विचार बेटा. दादा, तू शाळेत जात होता का? नवोदयच्या अभ्यासासाठी शाळा सोडून दिलती म्हणजे म्हणजे शाळेत रेगुलर जायचा, शाळेचा पूर्ण अभ्यास करायचा, की शाळेचा अभ्यास न करता नवोदयचा महत्त्व देऊन नवोदयचा अभ्यास करायचा? शाळेचं कार्यक्रम कमी करायचं 9 वाजेपेक्षा. म्हणजे शाळेचा अभ्यास, आणि तो थोडा असतो, शाळेचा अभ्यास फार सोपा असतो. मी तुम्हालाही सगळ्यांना तेच सांगायचो की शाळेत वेळ प्रसंगी तुम्हाला नंतर शाळेत जाणं पण बंद करावं लागणार आहे. म्हणजे बंधन असं नाही, परंतु तुमच्या शिक्षकांची परमिशन घेऊन
आपल्याला नवोदयचा अभ्यास जास्त करावा लागणार आहे, बरोबर आहे की नाही? शाळेत जाऊ नका असं मी म्हणणार नाही, शाळेत गेलंच पाहिजे, परंतु तुमच्या शिक्षकांची, तुमच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन तुम्ही जर समजा नवोदयचा अभ्यास करण्यासाठी, सैनिक स्कूलचा अभ्यास करण्यासाठी जर घरी राहिलात तर निश्चित त्याचा फायदा होणार आहे. कारण शाळेत गेल्याच्या नंतर कसं असतं, शाळेत भरपूर मुलं असतात, त्यांची मानसिकता वेगळी असते, आणि त्या मानसिकतेत तुम्ही गेलात की मग काय होतं की तुमचं नेमकं डायव्हर्शन होतं, माइंड डायव्हर्शन होतं की तुमचा हा अभ्यास करायचा, तो अभ्यास करायचा, की नक्की काय करायचं. त्याच्यामुळे शाळा थोडीशी त्याने टाळली होती आणि शेवटच्या टप्प्यात शाळा अगदी सरांचं माझं बोलणंही झालं होतं की बंद करावी लागली होती. बरीच मुलं शेवटच्या टप्प्यात शाळा थांबवतात, दिवसभर पेपर. आता मला सांगा, तो पाच पाच प्रश्नपत्रिका सोडवायचा, मग पाच प्रश्नपत्रिका सोडवताना 10 तास त्याला लागतात. 10 तास प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर शाळात कसं शक्य आहे? दॅट्स नॉट पॉसिबल. सो असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न विचारणार आहे अनुश्री जयस्वाल. अनुश्री बोल बेटा. दादा तू सकाळी किती वाजता उठायचा? सकाळी तो 5:30 ला उठायचा. बर, आकृती आणि गणित किती वेळ सोडवायचा दिवसात? म्हणजे त्याला अशी लिमिट नाही, त्याने काउंटिंग नाही केली की मी इतक्या वेळा हे सोडवलं, तितक्या वेळा ते सोडवलं. काउंटिंग न करता अभ्यास केला म्हणूनच तो आज सक्सेस आहे. दुपारी घ्यायची प्रश्नपत्रिका आणि ती रात्री पण सोडत जायची. अशा प्रकारे तुझा टाइम होता, शेड्यूल तुझा असं होतं, टाइम टेबल असा होता. त्याच्यानंतर तुला क्वेश्चन विचारणार आहे हर्षवर्धन जाय भाई. हर्षवर्धन बोल. मला विचारायचं. हा दादा, तू शाळेचा आणि याचा अभ्यास कसा ऍडजस्ट करायचा, म्हणजे काय टायमिंग होता? तू पहिले नवदायचा करायचा की शाळेचा करायचा? शाळेचा करायचं, त्यानंतर नवदायचा करायचं. म्हणजे शाळेचा अभ्यास थोडा लवकर होतो. शाळेचा अभ्यास थोडक्यात उरकून जायचा, 15-20 मिनिटं, अर्धा तास, एक तास केला की सगळा अभ्यास होऊन जायचा, आणि मग इतर सर्व वेळ तो नवोदयसाठी द्यायचा. बर, ओके सर, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे शौर्य हजारे. शौर्य बोल बेटा. दादा तू नवोदयला जाऊ आणि सैनिक स्कूलला जाऊ याची इच्छा कोणाला होती? माझी माझी तो सैनिक स्कूलला जायची इच्छा. म्हणजे अगोदर तो सैनिक स्कूल किंवा नवोदय या अपेक्षेने क्लास जॉईन न होता त्याला फक्त गणित शिकणे, हुशार होणे, सगळ्या गोष्टी समजून घेणे याची उत्सुकता होती, त्याच्यासाठी तो जॉईन झाला. त्याच्यानंतर मग नवोदय म्हणजे काय, सैनिक स्कूल म्हणजे काय, ते काय असतं, हे सगळं आपल्या क्लासमधून माहिती भेटत गेली. त्याचे वडील शिक्षक आहेत, त्यांनाही या गोष्टीची माहिती आहे. त्यांचंही टार्गेट होतं की याला सैनिक स्कूलला पाठवायचं आहे, कारण त्यांच्यापासून सैनिक स्कूल जवळ आहे, खूप छान आहे. जगाच्या पाठीवर चांगल्या शाळांपैकी एक शाळा म्हणजे सैनिक स्कूल आहे, त्याच्यामुळे त्यांचं टार्गेट होतं सैनिक स्कूल. आणि त्या अपेक्षेने असं नाही की फक्त म्हणजे चला बस शिकायचं आहे, मोघम शिकायचं आहे, काहीतरी आपल्याला आलं पाहिजे म्हणून नाही, तर टार्गेट समोर ठेवल्याशिवाय ते अचीव करता येत नाही. मला सांगा, तुम्हाला जर धावायचं असेल आणि धावताना जर समोर रेषाच नसेल, किती धावायचं हे माहीत नसेल, तर आपल्याला स्पीड येऊ शकत नाही. परंतु टार्गेट असेल, आपल्याला समोर ती रेषा दिसते आणि तिथपर्यंत धावायचं, तिथे आपली रेष संपणार आहे. तर माणसाचा वेग हा वाऱ्यासारखा असतो, भयंकर वेग पकडतो माणूस, आणि तो वेग म्हणजेच आपलं टार्गेट ध्येय असतं. तसं नवोदयची परीक्षा आता तुमचं ध्येय आहे, एक वर्षभराचा वेळ आहे, त्या वर्षाचं आपल्याला पार करायचं आहे, तोपर्यंत ती निदान रेषा आपली परीक्षेची वेळ आहे, तोपर्यंत आपल्याला धावायचं आहे म्हणजे धावायचं आहे. तुमच्या स्पर्धेमध्ये 10,000 विद्यार्थी आहेत, त्या 10,000 विद्यार्थ्यांना मागे टाकून तुम्हाला ती ध्येय गाठायचं आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला धावावंच लागेल. चला,
पुढचा प्रश्न आदर्श विचारणार आहे, आदर्श आणि संघर्ष मध्ये दोघांपैकी कोणीतरी। यश दादा माझे दोन प्रश्न दोघांनी विचारले तरी पण मी पण 5 वाजता उठतो, सर ने सांगितलेला सगळा अभ्यास करतो आणि पण सातारा सैनिक तुला भेटायला जरूर येणार। क्या बात है, अभिनंदन बेटा तुझं, व्हेरी गुड। म्हणजे हा स्पिरिट पाहिजे, सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी। म्हणजे त्याने आपल्याला काय दिल, कमिटमेंट दिली आहे की होय दादा तू जसं करायचा ते सगळं मी करतोय आणि तुझ्याच भेटीला मी सातारा सैनिक स्कूलला येणार, ही त्याने आपल्याला काय दिलेली आहे, कमिटमेंट दिलेली। व्हेरी गुड। आता तुझा प्रश्न विचार बेटा। यस होता सर। गुड गुड, ओके ओके ओके, काय हरकत नाही, छान। याच्यानंतर आर्या मुक्कावर आपला प्रश्न विचारणार आहे। दादा सैनिक स्कूलचं वातावरण कसं असतं? एकदम छान आहे। सैनिक स्कूलचं वातावरण थंडीत थंड असतं, गर्मीत गरम असतंय, पावसाळ्यात पाऊस पडतो। आणि त्या ठिकाणी बेटा तुला सांगतो मी आता, त्याने जरी समजा एका शब्दात उत्तर दिलं असलं एकदम छान, पण एकदम छान म्हणजे सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज तिथे असतात, त्याने तिथले आता मैदानं बघितली असतील, मोठमोठे ग्राउंड्स असतात। सैनिक स्कूल चंद्रपूरवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यामध्ये बघा, तिथे मोठमोठे खेळाची मैदानं आहेत, त्यांच्या सगळ्या व्यवस्था आहेत, आणि जो ज्याला खायला आवडतं त्याच्यासाठी तिथे एक नंबर। आठवड्यातून 3-4 वेळेस चिकन भेटतंय, मटन भेटतंय, अंडा भुर्जी, अंडे, बॉईल अंडे, ये तो सब हैच। उसके साथ मीठा खाओ, खट्टा खाओ, नमकीन खाओ, वो सब मिलेगा। साथ में खेलने के लिए बहुत ज़्यादा है, उसी के साथ मतलब डिसिप्लिन है वहाँ पे। सुबह टाइम जो टाइम है उस पर उठना पड़ता है, सोने के टाइम में सोना पड़ता है, पढ़ाई के टाइम पढ़ाई करनी पड़ती है, और जो नियम है वहाँ के वो परफेक्ट है, बिल्कुल स्ट्रिक्ट है। असं हे सैनिक स्कूलचं वातावरण राहतं। पुढचा प्रश्न आपल्याला विवेक पाचरने विचारणार आहे। विवेक बोल बेटा। यस दादा, तुला तांबेकर सरांनी आणि तुझ्या आई वडिलांनी कसं मार्गदर्शन केलं? खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळेच मी या टप्प्यावर आहे। नक्कीच। आणि वेळोवेळी त्याचा फोन यायचा, म्हणजे फोन त्याचे वडील बोलायचे, चर्चा व्हायची आमची त्याच्या वडिलासोबत, माझी काही अडचणी असतील तर स्वतः तो फोन करायचा। आणि म्हणजे मुळात आधी एकदा आपण शिकवणं झालं की अडचण राहायचीच नाही, तुमची जशी अडचण राहत नाही तशी त्यालासुद्धा अडचण नाही राहायची। एकदा एक भाग शिकवला की तो परफेक्ट झाला, फक्त रिपिटेशन त्याचं असायचं, रिव्हिजन करणे फार महत्त्वाचे असते आणि तो करायचा। यानंतरचा प्रश्न आपल्याकडे असणार आहे यशराज पाटील। दादा तू रात्री किती वाजता झोपायचा आणि किती वाजता उठायचा? महत्वाचा प्रश्न आहे। मी रात्री 10:30 झोपायचो आणि सकाळी 5:30 उठायचो। गुड, म्हणजे झोपण्याची वेळ छान होती, एवढी झोप झालीच पाहिजे। आपण अभ्यास असा अभ्यास जर आपल्या स्मरणात ठेवायचा असेल तर 10-10:30 वाजता झोपलं पाहिजे। खरं तर नाही, हे बघा, लहान मुलांना म्हणजे तुमच्या वयातल्या मुलांना 7-8 तास झोप आवश्यक आहे, माझ्या वयातल्या माणसाला 6 तास झोप गरजेची आहे। 6 तासापेक्षा थोडीशी कमी झाली तरी चालतं, आणि 7 तास झोपला आमच्यासारखा माणूस तरी नो प्रॉब्लेम, परंतु मुलांना कमीत कमी 7-8 तास झोप आवश्यक आहे, जी की त्याची व्हायची। पुढचा प्रश्न आपल्याला मनस्वी वाघमोडे विचारणार आहे। मनस्वी बोल बेटा। तुझी पहिली शाळा कोणती होती? एक सेशन संपलंय, दुसरे सेशन। काय प्रश्न होता मनस्वी, बोल बेटा एकदा परत। तू कोणत्या शाळेत होता? पहिल्या शाळेचं नाव काय होतं?
पॉवर पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियमची शाळा होती. बरं, मला एक प्रश्न विचारायचे यशराज तुला. तुझी पहिली शाळा म्हणजे परीक्षा तू म्हणजे तुझी शाळा इंग्लिश मीडियम होती, मग तू ज्यावेळेस परीक्षा दिली आपली नवोदयची आणि सैनिक स्कूलची, तर याच्यासाठी तू परीक्षेचं माध्यम मीडियम कुठलं निवडलं होतं, मराठी का इंग्लिश? मराठी. मग तुला ते जमलं का मराठी मीडियम मधून? तुला जमलं व्यवस्थित? नाही जमलं म्हणून तर तू या ठिकाणी आहे ना. बर, व्हेरी गुड. आता प्रश्न तुला विचारणार आहे, अजून आहे प्रश्न. वैष्णवी सोळंकी. वैष्णवी बोलते का? दादा तू एका विषयाला किती टाइम द्यायचा? सगळ्या विषयाला किती पण पुरेल तेवढा. नाही तसं नाही विचारायचं तुला, म्हणजे तिला हे विचारायचंय की नवोदयचा अभ्यास करताना तू गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी यांच्यामध्ये तुला अभ्यास कशाचा जास्त करावा लागला? गणित. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्हाला असं वाटत असेल कदाचित की सर फक्त गणितच शिकवतात, बुद्धिमत्तेचं कधी होणार? तर तुम्हाला एक सांगतो मी, बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी बुद्धीची गरज लागत नाही, इतकं सोपं बुद्धिमत्ता आहे. बरोबर यशराज? म्हणजे बुद्धिमत्ता इतकी सोपी आहे. आणि मराठीचा प्रश्न राहतो, मराठी आपली आता उतारी आपण सुरू करणार आहोत, त्याच्यामुळे तेही खूप छान आहे. याच्यानंतर आता सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत, तुम्ही डबल हँड रेज केलाय, डबल चान्स भेटणार नाही आहे तुम्हाला. आता त्याच्या वडिलांसोबत काही विचारायचं असेल तर त्यांना आपण समोर घेणार आहोत. यश बेटा, हां गुड, दोघंही तसे स्क्रीनवर राहा. सर नमस्कार. हां नमस्कार. नमस्कार सर. आणि तुमचं पुन्हा एकदा खरंच खूप खूप अभिनंदन, ज्या पद्धतीने आपण मेहनत करून घेतलीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की यशराज आपलं सगळ्यांचं तो प्रामाणिकपणे ऐकायचा आणि सांगितल्याप्रमाणे करायचा, आणि त्याला ट्रीट केलंय, त्याला गाईड केलंय, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आणि आपल्या या क्लासमध्ये तुमचं एकदा स्वागत. सर मला सांगा, यशराज हा जेव्हा म्हणजे पहिलीपासून अभ्यासात त्याचा रस कसा होता साधारणपणे? सर सर्वसाधारणपणे तो पहिलीला मराठी मीडियमलाच होता, पण नंतर एक 6 महिने त्याला इंग्लिश मीडियमच्या शाळेत टाकलं. थोडासा घरच्यांचा हट्ट होता, टाकला इंग्लिश मीडियमला. परंतु त्याच सुरुवातीपासून थोडाफार कमीच होता, पण नंतर हळूहळू पहिलीच्या दुसऱ्या सत्रानंतर दुसरीत गेल्यानंतर आम्ही त्याला जरी शाळेत इंग्लिश शिकवत असते तरी आम्ही त्याला घरी फक्त मराठीचा थोडा थोडा सराव देत गेलो, जेणेकरून त्याचं वाचन लेखन एवढं त्याच मराठीचं करून घेतलं आम्ही. जेणेकरून मराठीच का तर ज्या बाकीच्या संकल्पना आहेत त्या मुलाच्या मातृभाषेतनं सगळ्यात स्पष्ट होतात, म्हणून आम्ही त्याला मातृभाषेच शिकवतो जास्त ज्ञान दिलं. बरोबर. इंग्लिश मीडियम मध्ये इंग्लिश कमी, पण मराठीचं जास्त आम्ही घरी दिलं थोडस त्याला. नाही निश्चित सर, माझंही तेच टार्गेट होतं. माझी मुलं आज सगळे नवोदयचे विद्यार्थी, जसं की माझे दोन्ही भावाची दोन्ही मुलं नवोदयचे विद्यार्थी आहेत, माझी मुलगी आता नवोदयला आहे, मुलगा यशराज सारखाच मागच्या वर्षी यशराजचं यावर्षी ॲडमिशन. यशराज आणि वेदांत दोघं सोबतच शिकायला होते, फक्त हा 4th होता आणि तो 5th होता मागच्या वर्षी. त्याचं मागच्या वर्षी सैनिक स्कूल चंद्रपूरला ॲडमिशन झालेलं आहे, तर त्या पद्धतीने ट्रीटमेंट आपण त्यांना द्यायचो. बरं, त्याच्या मग अभ्यासामध्ये आपल्या क्लासच्या माध्यमातून सर कसा त्याला फायदा होत गेला? तो इयत्ता 4th असतानाच आपला सर क्लास जॉईन केला. तुमच्या क्लासचा आम्हाला माहिती असेच ग्रुपवर, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर माहिती मिळाली. बरोबर सर. त्यावेळी तुम्ही, आपला पण क्लास नुकताच नवीनच होता त्यावेळेला, हस्ते परहस्ते आमच्या खटाव तालुक्यापर्यंत तुमची कीर्ती पोहोचली. बरोबर. आणि नंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मग नंतर क्लास जॉईन केला सर. 4th त्याचं फाउंडेशन म्हणजे सकाळ पक्का पाया झाला. आणि 5th जे तुम्ही ज्ञान दिलं
ते तो लगेच चौथी पासून तो जॉईन असल्यामुळं, तुमचा मार्गदर्शन असल्यामुळं पाचवीत त्याला काही एवढा अवघड गेलं ना, सगळ्या संकल्पना त्याच्या चौथीतच स्पष्ट झालेल्या होत्या आणि पाचवीत त्याचं पुन्हा रिव्हिजन झालं, त्याच्यामुळं त्याचं अतिशय चांगलं झालं. आणि महत्वाचं सर, तुम्ही जो अभ्यास द्यायचा तो सगळा तो अभ्यास वेळच्या वेळी कम्प्लीट करायचा सर. आणि त्याच मी एक सांगतो, एकही दिवस तुमचा त्यानं क्लास एकदा सुद्धा त्यानं मिस केलेला नाही. रोजचे सगळे जवळजवळ 100% त्याने क्लास अटेंड केले. जरी मामाच्या गावाला गेलेला असला तर मी इथं असलो तरी लिंक त्याला पाठवायचो, त्यावेळी तो मामाच्या गावाहून पण अटेंड करायचा. हा ऑनलाईन क्लासचा फायदा मोठा सर. बरोबर बरोबर सर, खूप फायदा झाला त्याचा नक्कीच. बर, आमच्या मुलांना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे, कुणाकुणाला प्रश्न विचारायचे त्याने हँड रेज करा रे जरा. बघा, पहिलाच प्रश्न आपल्याला आर्या मुक्कावर विचारणार आहे. आर्या बोल बेटा, काकांसोबत बोल. काका तुम्ही यश दादाचा कसा अभ्यास घ्यायचा? हा बाळा, यश रोज सकाळी 5:30 ला उठायचा, क्लास व्हायचा त्याचा, त्याच्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तो पुन्हा थोड्या वेळा अभ्यासाला बसायचा की सरांनी आज काय शिकवलं हे तो लगेच करून घ्यायचा. एखाद्या वेळेस जर शाळा लवकर असेल तर शाळेतून माघारी आल्यानंतर तो पहिल्यांदा सरांचा जो शाळेचा अभ्यास असतो तो किरकोळ असतो अभ्यास आपला अभ्यास शाळेचा, परंतु नवोदयसाठी त्यानं जास्त वेळ दिलेला आहे. शाळेतून आला की लगेच सरांनी जो रोजचे रोज अभ्यास त्याच्या सुद्धा वयात तीन चार बुक्स असे भरलेले आहेत अभ्यासाने, स्वाध्याय सोडवून त्याचे सगळे स्वाध्याय सोडवले त्याने व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला मी आता बघा, अशा प्रकारे सर तुम्हाला दाखवले त्यांचे सगळे बुक्स त्या ठिकाणी दाखवतात. बघा काय मेहनत केली त्यांना, असे जवळजवळ 3-4 बुक्स भरलेले आहेत त्यांना, स्वाध्याय सोडवलेले आहेत बघा असे. हे फक्त स्वाध्यायाचेच आहेत, अजून रफ वर्क वेगळं आहे. रफ वर्क चे अजून 2 बुक्स आहेत त्याचे रोजचे. हा दररोजचे. आणि याच्या व्यतिरिक्त जेव्हा तो प्रश्नपत्रिका सोडवायचा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे कच्चं काम करायला लागायचं रफ वर्क ते पण खूप आहे सर. एकदा आपले आन्सर जी, हा प्रश्नपत्रिकाची जी आन्सरची उत्तर पत्रिका आहे ती जरा दाखवा. हा सर, ही त्याची फाईल आहे. हा अरे बाप रे, व्हेरी गुड. अशा त्यांना ज्या वेळेला सोडवेल सर, सर एकदा जरा थोडस ते, हा आपल्याला तो जो फॉर्मॅट आहे तो जरा वरचा फॉर्मॅट दाखवा. आपल्या क्लासचा लोगो आहे तिथे, थोडस क्लिअर करू द्या. बघा तिथे ज्ञानदीप हे तुम्हाला भेटणार आहे सगळ्यांना. ज्ञानदीप ऑनलाईन नवोदय क्लास मार्गदर्शक ते मिसेसचं नाव आहे तिथे, सौ जान्हवी भगवान तांबेकर. आणि ही ज्यावेळेस परीक्षा कोरोनाच्या पहिल्या काळातली परीक्षा त्यावेळेस आपण हा फॉर्मॅट केला होता, मागच्या वर्षी असा दिला होता. या फॉर्मॅटवर सगळी सविस्तर माहिती आहे. हा चालेल सर, थोडंसं त्याचं आता काय करा त्याच्यामधले, हा दाखवा साधारणपणे किती सोडवलेत बघा. जवळजवळ 250 ते 250 असतील प्रश्नपत्रिका सर. म्हणजे तुम्ही ज्या समोर बघताय बाळांनो त्या ज्या उत्तरपत्रिका आहेत, फक्त उत्तरपत्रिका आहेत, त्या उत्तरपत्रिका 250 उत्तरपत्रिका आहेत साधारणपणे. आणि ती उत्तरपत्रिका आपण आपल्या विद्यार्थ्यांना पुरवली होती पीडीएफ मधून. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर रोजचा रोज रिपोर्ट आपण सरांना सुद्धा तो करायचा. बिलकुल, सर्वच मुलं करायचे, म्हणजे हा एकटाच सर्वच मुलं करायची. हो ना, किती प्रश्न चुकले किती बरोबर आले त्यातल्या प्रश्नांच्या माध्यमातून काय अडचणी आल्या नंतर नंतर आपण ते सराव पण करून घ्यायचो. बर, आता एक प्रश्नपत्रिकेची पुस्तके बघाल तर भरपूर आहेत प्रश्नपत्रिकांची पुस्तकं. तुम्ही जे नावं सांगाल बरोबर ती पुस्तक आपण त्याला उपलब्ध करून दिली. बघा सर, यशराज दादा प्रश्नपत्रिका कधीपासून सोडवायला सुरुवात केली होती त्यांनी? त्यांना प्रश्नपत्रिका सर्वसाधारण नोव्हेंबर डिसेंबर पासून सोडवायला सुरुवात केली. डिसेंबर पर्यंत आपला सर्वसाधारण अभ्यास कम्प्लीट होतो. सरांनी सर्वसाधारणपणे डिसेंबर पर्यंत संपूर्ण अभ्यास शिकवून घेतलेला होता आणि जानेवारी पासून फक्त प्रश्नपत्रिकांचा सराव केलेला आहे. बिलकुल बिलकुल सर, आणि हेच आपल्या सगळ्यांना देखील हेच करावं लागणार आहे बरं का. डिसेंबर पर्यंत आपलं सगळं शिकवणं कम्प्लीट होईल जवळजवळ. डिसेंबर पासून तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका 3 प्रश्नपत्रिका असं वाढवत आपण जाणार. तुमच्या सोबतही हीच ट्रीटमेंट असणार आहे. फक्त तुमची साथ पाहिजे, माझा हात तुमच्या सोबत आहे. पुढचा प्रश्न आपल्याला कोणीतरी विचारणार आहे सर. मी सांग, मला विचारायचं आहे.
सानिका चव्हाणला प्रश्न जे आपण संधी देणार आहे. सानिका चव्हाण यस सर. हा बोल बेटा सानिका बोल. सर मी चौथीला आहे पण मी रात्रीचा 8 क्लास करत नाही, 6 क्लास केलं सर. चालेल चालेल ना, 6 क्लासला तुला जॉईन होणं चालेल. मला कॉल कर नंतर आपण बोलू त्यावर, ठीक आहे. हा माईक बंद ठेवा. कोणा पालकाला जर बोलायचं असेल, एखाद्या पालकांना सरांसोबत बोलायचं असेल तर पालक श्रुतिका थांब जर शिकतो. डबल डबल संधी नाही आहे, बाकीच्यांना बोलू दे, आपल्याकडे वेळ आता कमी आहे. तर मला त्या सरला प्रश्न विचारायचा. अगं हो बरं, ठीक आहे, बोल बेटा बोल. तिकडे घेऊन जाईन सर. तुम्ही दादाला किती तास अभ्यासाला बसवायचा? हा त्याचा अभ्यास बघितला ना बाळा, तर सुरुवातीला फक्त तो सर्वसाधारण सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत थोडा वेळचा अभ्यास करायचा, परंतु त्यानं ऑगस्ट सप्टेंबर पासून सर्वसाधारण दिवसाचे अभ्यासासाठी त्यानं फक्त अभ्यास करण्यासाठी म्हणशील तर 4-5 तास घालवलेले आहे रोजचा अभ्यास त्याचा. आणि नंतर प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केल्यानंतर दिवसाचे 10-10 तास 12-12 तास तो अभ्यास करायचा. बघा सर मी हा विवेक बोल बेटा. जर त्याच्याकडून एकदा अभ्यास नाही झाला तर तुम्ही रागवायचं का? नाही रागवायचं, त्यावेळेला त्याचा अभ्यास राहायचा ना बेटा, त्यावेळेला मी सांगायचं तुझा राहिलेला अभ्यास कम्प्लीट कर ना हा परिकर. बघा रागवायला कोणाला लागतं माहितीये का, जो सातत्याने चुका करतो, जो करण कर असं सांगून करीत नाही, त्याला मग थोडीशी ती ट्रीटमेंट असते एक प्रकारे, पालकांची शिक्षकांची ती एक ट्रीटमेंट असते. जसे डॉक्टर तुमच्या दुखण्यावर इलाज करतात, तसं पालक किंवा शिक्षक ही थोडीशी ती ट्रीटमेंट असते. नाही तर तुमच्यावर रागवणे, तुम्हाला मारणे, ओरडणे हे शिक्षकांना किंवा पालकांना मनातून बिलकुल आवडत नाही, परंतु ते करणे म्हणजे एक प्रकारचा डोस आहे इंजेक्शनसारखा किंवा गोळीसारखा, आणि तो डोस दिला की तुमचं दुखणं बरं होणार आहे म्हणून तो दिली जाते, म्हणून तुमचे पालक तुम्हाला रागवतात, म्हणून कधी कधी मी देखील फार रागवतो, ओरडतो, जांभल्या काही पण बोलतो मग बोलताना, बरोबर आहे की नाही? तर तो एक त्यातला प्रकार आहे. हर्ष चांगाडे, हर्ष बोल बेटा. सर तुम्ही त्याच्यासोबत बसायचा अभ्यास करताना का तो एकटाच करायचा? शक्यतो बसायचो, आणि जर मला काम असेल तर त्याचा तो एकटा अभ्यास करा. शक्यतो मुलांनी काय केलं पाहिजे, आता तुम्ही पण बाळानो एकटा अभ्यासाची सवय लावली पाहिजे. तुमच्या शेजारी सुद्धा मम्मी पप्पा सारखे त्यांची काम सोडून बसू शकत नाहीत, त्यासाठी आपण स्वतः एकट्यानं सुद्धा अभ्यासाची सवय लावणं गरजेचं आहे. एकट्यानं केला तरी चालतोय अभ्यास, त्यानं सुद्धा एकट्याने अभ्यास केलेला. ज्यावेळेला आम्ही शाळेत जायचो त्यावेळेला तो घरी एकटाच बसून अभ्यास करायचा दिवसभर. म्हणजे आपण केला पाहिजे. बघा त्याच्याकडे मोबाईल देखील असला तरी तो मोबाईल मध्ये असा तुमच्यासारखा गेम खेळत नाही बसायचा. मला माहिती आहे आमचं बोलणं व्हायचं सरांचं माझं, तर तो असं सतत चला हा मोबाईल आता पप्पा घरी नाही मम्मी घरी नाही चला लगे मोबाईल आणि गेम, असं नव्हतं. त्याचं टार्गेट होतं त्याच्या डोक्यामध्ये, ते असं भिनलेलं होतं नवोदय नवोदय सैनिक स्कूल सैनिक स्कूल नवोदय नवोदय सैनिक स्कूल सैनिक स्कूल. जोपर्यंत तुमच्या डोक्यात असं ते भिनत नाही ना, तोपर्यंत आपण यशस्वीतेच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला झोपताना सुद्धा डोक्यात असे किडे वळवळ केले पाहिजे नवोदयचे, की यार मी आज काय केलं, माझं करायचं काय राहिलं, हे सगळं त्याचं व्हायचं. याच्यानंतर प्रश्न आपल्याला अजून विचारायचे पालकांपैकी. सर त्याला जे डिफिकल्ट प्रश्न वाटायचे, हा डिफिकल्ट जे प्रश्न वाटायचे, अवघड प्रश्न वाटायचे, बरोबर, त्याचे प्रश्न तुम्हाला सर्वसाधारणपणे रात्रीच्या 9-10 वाजता सुद्धा पाठवलेले. बिलकुल बिलकुल बिलकुल, जिथे अडचण आली तिथे तो लगेच त्याच वेळेला आपण ते प्रयत्न करायचो, बरोबर. हा याच्यानंतर आयुष, आयुष तुला प्रश्न विचारायचा. आयुष बोल बेटा. सर दादा तुला प्रश्नपत्रिका भेटल्यावर तू शाळेत जायचंस? हा त्याने शाळा सर्वसाधारण जानेवारीपासून तू शाळेतच गेला ना, जानेवारी फेब्रुवारी पासून ज्यावेळेस त्यांची परीक्षा असायची 2-4 दिवसाची,
त्या परीक्षेसाठीच फक्त जायचा. शाळेचा अभ्यास एवढा अवघड नसतो बाळांनो, पाचवीचा अभ्यास एवढा अवघड नसतो, चौथी पाचवीचा तो तुम्हाला येतो. तुम्ही जर नवोदयची परीक्षा देत असाल, नवोदयचा अभ्यास करताय, तर त्या अर्थी शाळेचा अभ्यास तुमचा झालेलाच असतो, एवढा अवघड नसतो तो अभ्यास. त्याच्या पण परीक्षा तुम्ही व्यवस्थित देऊन पास होऊ शकता. फक्त जास्त वेळ तुम्ही आपल्या नवोदयासाठी द्यायला पाहिजे. नवोदयचा अभ्यास ज्याने केला त्याचा ऑटोमॅटिक सहावी पर्यंत ऑटोमॅटिक कम्प्लीट होऊन जातो, कारण नवोदय मध्ये आपण हे सगळं शिकवतोय. फक्त त्याच्यात काय नसतंय, तुमचं समजा ते इतिहास भूगोल म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी ह्या गोष्टी याच्यात येत नाही, तर त्या तुम्ही पुढे पण नंतर कव्हर करता. नवोदयला गेल्याच्या नंतर ते सगळं कव्हर केलं जातं. बरं, अजून कुणाला प्रश्न विचारायचा आहे का? आता पालकांपैकी कुणाला विचारायचं असेल तर बोलू शकता, बाकीच्यांनी हँड्स डाऊन करा. अच्छा, सुमित लोखंडे बोल बेटा. सुमित कोण बोलतोय तुमच्या घरून? सुमित माइक सुरू कर. सुमित दादा तू काय? सुमित काय बनतोय? चला, सुमितचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. बोल माझ्या सोबत, आपण नंतर बोलू बेटा. तुम्ही तुझी अडचण नेटवर्क. म्हणजे त्याला यशराजला प्रश्न विचारायचा आहे की तू अभ्यास करताना वाचन जास्त करायचा का लेखन जास्त करायचा? वाचन जास्त करायचा, कारण लेखन मध्ये, लेखन म्हणजे आपल्या गणिताची प्रॅक्टिस, आणि वाचन याच्यासाठी की तुम्हाला ते समजून घेणे महत्त्वाचा भाग आहे. याच्यानंतर आपल्यासोबत इंगळे सरांना प्रश्न विचारायचा आहे. इंगळे सर बोला. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे, बोला. नमस्कार. प्रथमतः यश आणि यशच्या वडिलांचं, यशच्या फॅमिलीचं खरंच अभिनंदन. त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली आणि मेहनतीची त्यांना फळ आज मिळालं. त्यांना यश आपल्या सातारा सैनिक स्कूलला पण नंबर लागला, नवोदयला पण. हे दुग्ध शर्करा योग आहेत. बिलकुल. मला सरला एकच प्रश्न विचारायचा आहे आणि श्री तांबेकर सरांचं पण अभिनंदन, कारण की ते पण खूप चांगला सराव घेतात, त्यानंतर मेहनत घेतात. त्यांच्या मग सरचा पण खूप मोठा हातभार आहे. मला सरला एक प्रश्न विचारायचा होता की सर, माझी मुलगी सीबीएसईला आहे. आता मी दोन तीन दिवस कन्फ्युज आहे की मराठी मीडियमला घ्या, म्हणजे तिची लँग्वेज मराठी निवडावं का इंग्लिश निवडावं, ते मला बराच कन्फ्युज. कालपासून मी ते विचार करतोय काय करावं काय नाही. आता एखाद्या वेळेस वाटतं शाळेत इंग्लिश शिकवतात, पुढं पण समजा आपण इंग्लिश मिडियमला ठेवणार आहे किंवा पुढं बेस नेटचा दोष राहतो, आता आपण मराठीमध्ये, असा प्रश्न पडला मला. आता काय करावं कळणं झालं सर. महत्वाचं म्हणजे जरी आपण सीबीएसई पॅटर्नला ठेवलं, इंग्लिश मिडियमला ठेवलं, तरी त्या सर्व त्या मुलांचा घरी आपण अभ्यास किती घेतो इंग्लिश मधन याच्यावरती डिपेंड राहतं. आणि संपूर्ण ज्या संकल्पना आहेत मुलांच्या किंवा आपल्या अभ्यासातल्या, त्या संकल्पना आपल्या मातृभाषेशिवाय मुलांच्या कम्प्लीट होऊ शकत नाही, त्यांना ते समजत नाही, स्पष्ट होत नाही. त्यासाठी शक्यतो माझं तरी मत असतं की मातृभाषेतनं शिक्षण असावं. मी यशला जरी इंग्लिश मीडियमला ठेवलेला असला तरी त्याचं पहिलीपासूनच मराठीचा पक्का पाया तयार करून घेतला. मराठी जवळजवळ दुसरी तिसरी पासूनच ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या सुद्धा संपूर्ण मराठीतनं त्यांना क्रॅक केलेल्या आहेत. त्यामुळे जरी इंग्लिश मीडियमला असला तरी त्याचा आता म्हणजे तो सर्वसाधारण तिसरी चौथीला असला तरी त्याचा मग अभ्यास कसा आहे, त्याचा म्हणजे मराठी कसं आहे याच्यावरच त्याचं मीडियम कोणतं घ्या ते डिपेंड राहणार आहे. बरोबर. मराठी जर चांगल्या प्रकारे येत असेल तर मराठी मीडियम घेतलेलं अतिशय चांगलं होईल. कारण मराठी मीडियमनं जी गणित वगैरे प्रश्न येतात ते अतिशय सोप्या भाषेत समजून जातात, त्यामुळे मराठी मीडियम अतिशय चांगलं असतं. बरोबर. म्हणजे एवढ्या परीक्षेपुरतं मर्यादित बोलतात मराठी. बरं का, ही जी आपली परीक्षा आहे ना, नवोदयची असेल सैनिक स्कूलची असेल, एवढ्या परीक्षेपुरतं माध्यम फक्त हा तो विचार आहे. म्हणजे या परीक्षेसाठी आपल्याला माध्यम कुठलं निवडायचं, मराठी निवडायचं का इंग्लिश निवडायचं, तर विषय असा आहे की आपल्या मुलाला तुम्ही अगोदर तुम्ही याच्यावर एक काम तसंही करा की तिला एक उतारे, दोन तीन उतारे बघा, इंग्लिशचे पण आपल्याकडे पॅसेजेस असतात,
ते पॅसेज हो आणि मराठी उतारे हे दोन्हीही तिला सोडवायला लावा. तिला स्वतः पूर्वज्ञानाचं काहीही नसताना तिच्याकडे आता जे ज्ञान आहे त्या ज्ञानावरती कोणत्या उतार्यामध्ये जास्त मार्क्स मिळवते याचा एक अंदाज घ्या. आणि पुढे समजताना तिला मराठी जास्त पटकन समजतंय का इंग्लिश जास्त पटकन समजतंय याची तुलना करा. अजून आपल्याला फॉर्म भरायला आणि भाषा निवडायला भरपूर वेळ आहे, कारण हे सगळं आपलं ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची तुलना करून तुमच्या लक्षात येईल की नक्की काय करावं. चालेल, ओके ओके सर, धन्यवाद. ओके चला, मला असं वाटतं खूप वेळ आपण घेतलेला आहे यशराजला. आज सैनिक स्कूल चंद्र साताऱ्याला त्याला आज त्याचं सुट्टी संपून पुन्हा एकदा वापस जायचं आहे. मधल्या दरम्यान त्यांच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा चालू होत्या, त्याच्यामुळे थोडे दिवस ते म्हणजे त्याला त्यांना सुट्टी भेटली होती 10-1 दिवसाची, तर ती सुट्टी आज त्याची संपलेली आहे. आणि सुट्टी संपून त्याला आज सैनिक स्कूलला पुन्हा हजर व्हायचं आहे. पुन्हा एकदा सर तुमचं दोघांचं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन. आणि नक्कीच यश आपल्या या तुमच्या म्हणजे तुमची सर तुम्ही तुमच्या दादाला शिकवल्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद बेटा, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू बेटा. दादा तुला अभिनंदन. दादा तुला थँक्यू. दादा तुला सुद्धा शुभेच्छा. सर्वांना धन्यवाद. तुम्ही सुद्धा सरांचं जे मार्गदर्शन असते, सर जे तास घेतात रोज क्लास घेतायत, त्या क्लासला कधी सुद्धा चुकवू नका. त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास केला तर यश आपल्याला नक्कीच मिळतं. त्यासाठी तुम्ही सुद्धा सरांचं व्यवस्थित मार्गदर्शन घ्या. त्यांनी सांगतील ते सगळे ज्या काही सूचना देतील त्या सूचना सगळ्या अंमलात आणा आणि खूप अभ्यास करा. यश सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल. तुम्हाला सर्वांना पुढच्या अभ्यासासाठी परीक्षेसाठी सुद्धा मी आत्ताच शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून धन्यवाद जॉईन झालात, आपल्या या क्लासच्या विद्यार्थ्यांना प्रबोधित केलं. सगळ्यांना नक्कीच आजच्या या यशच्या मुलाखतीमुळे आणि आपल्या भेटण्यामुळे खूप प्रेरणा मिळणार आहे. सगळे विद्यार्थी पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला लागणार आहे आणि यशचा आदर्श ठेवून ते देखील दोन्ही परीक्षा किंवा नवोदयचा पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. आणि नक्कीच यश सारखेच ते यशस्वी होणार. पुढच्या वर्षी आपली यशोगाथा जशी यावर्षी यशने ऐकवली, त्यावर्षी पुढील वर्षी आपले ह्या क्लासमधले विद्यार्थी पुन्हा पुढच्या विद्यार्थ्यांना ऐकवतील. पुढच्या वर्षी आपण यशला पुन्हा भेटणारच आहोत. यश सारखे अजून आपले बाकीचे विद्यार्थी आपण टप्प्याटप्प्याने या क्लासमध्ये मुलाखतीसाठी बोलवणार आहोत. पुन्हा सर तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या प्रवासासाठी आजच्या हॅपी जर्नी. ओके, थँक्यू सर.